हॅलो एव्हरीवन, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे स्वस्त असाल, छान असाल. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण पोहोचलो चौथ्या रंगापर्यंत, चौथ्या दिवसापर्यंत, आणि नवरात्रीचा चौथा रंग आहे हा केशरी रंग. तर चला तर मग आजच्या मेकअपला सुरुवात करूया. तर मेकअपला सुरुवात करण्याआधी मी माझे हेअर्स जे आहेत ते टाय करून घेते, जेणेकरून डिस्टर्ब होणार नाही मेकअप करताना. तर मी पुणे इथे बांधून घेतलेली आहे आणि मी सुरुवात करते आयब्रो प्रोडक्ट पासून. हे आहे स्विस ब्युटीचं आयब्रो प्रोडक्ट. कोमच्या सहाय्याने मी आधी आयब्रोज व्यवस्थित कोम करून घेतल्या स्पुलीने, आणि अँग्युलर ब्रशच्या हेल्पने प्रोडक्ट अप्लाय करते आहे. आणि तुम्ही बघू शकतात आयब्रो अशा पद्धतीने फिलअप झालेले आहेत. त्यानंतर आयशॅडोसाठी मी वापरते शुगरचं रोल द ब्लेंड आयशॅडो पॅलेट. त्यातला ट्रान्झिशन शेड जो पीच शेड आहे तो मी वापरते आहे. हलकासा फेंट पीच शेड आहे हा, तो क्रीज एरियावर अशा पद्धतीने ब्लेंड करून घेतलेला आहे मी. ओके, तर नेक्स्ट जो थोडा डार्कर शेड आहे तो मी माझ्या क्रीज लाईनच्या एक्झॅक्ट थोडंसं खाली म्हणजे आयलिडच्या हलकंसं वरती अप्लाय करते आहे, ब्लेंड करते आहे. आणि त्यानंतर डार्क केशरी रंगासाठी मी निकाकेचं हे पॅलेट घेतलेलं आहे, आणि त्यात मला माझा एक्सपेक्टेड जो कलर आहे केशरी रंग तो मिळालेला आहे आणि तो मी अप्लाय केलेला आहे डिरेक्टली आयलिडवर. आणि आउटर कॉर्नरला मी अप्लाय करते आहे हलकासा पर्पल शेड. कॉफी आणि पर्पल शेडचं मिक्सचर आहे हे. आणि आयलिडवर तुम्ही बघू शकतात मी गोल्डन जो शिमर आहे ते बोटाच्या सहाय्याने प्रेस करते आहे. जस्ट हलकंसं आपल्याला टिंट द्यायचा होता. तर त्यानंतर हे आहे के ब्युटीचं लिक्विड आयलायनर. तर मी विंग्स आज क्रिएट करते आहे. आय मेकअप आज आपण लाईट ठेवलेला आहे कारण जो केशरी रंगाची माझी साडी जी आहे ती खूप डार्क आहे, पैठणी साडी आहे. सो त्या साडीला आपल्याला जर कॉम्प्लिमेंट करायचं असेल तर आपण मेकअप थोडासा सेटल ठेवायला हवा. बाय द वे लॅशेस मी कर्ल केलेले आहेत आणि मस्कारा मी अप्लाय करते आहे लोरियालचा मस्कारा. त्यानंतर आपण फेस मेकअप सुरुवात करतोय. तर मी लॅकमेचं ब्लर परफेक्टिंग प्रायमर इथे घेतलेलं आहे, जेल प्रायमर, आणि ते मी अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर जर तुम्हाला कन्सीलर अप्लाय करायचं असेल, डार्क सर्कल्स असतील, काही पिगमेंटेशन मार्क्स असतील किंवा हायलायटिंग पर्पजनेसुद्धा तुम्ही जर वापरू इच्छिता तर अशा पद्धतीने वापरायचं असतं कन्सीलर. हे आहे मेबलिनचं एज रिवाइंड कन्सीलर. तर मी हायलायटिंग पर्पजने वापरते आणि डिरेक्टली मी आता फाउंडेशन जे आहे ते पण अप्लाय करते आहे. हे आहे स्टिक फाउंडेशन फ्रॉम शुगर आणि ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने मी ते ब्लेंड करून घेते प्रॉपरली. हा जो ब्युटी ब्लेंडर आहे हा आहे कलर बारचा आणि सॉफ्ट आहे, स्क्विशी आहे छान. आणि ब्युटी ब्लेंडर यूज केल्यानंतर तो वॉश करायला विसरू नका, छान सनलाईटमध्ये ठेवा जेणेकरून तुमची स्किन खराब होणार नाही. ब्युटी ब्लेंडरमध्ये सुद्धा बॅक्टेरियाज होतात. मेबलिनचं इथे लूज पावडर मी वापरते आहे माझा चेहरा सेट करण्यासाठी. खूप फेवरेटवालं प्रोडक्ट आहे माझं, कॉम्पॅक्टपेक्षाही छान मॅटिफाईंग लुक देतं. सेम जो ट्रान्झिशन शेड होता तो मी वॉटरलाईनच्या इथे अप्लाय केलेला आहे, स्मज केलेला आहे. आणि हे जे प्लम्सचं कोल काजळ आहे ते आहे ब्राऊन शेडचं, ब्लॅक नाही वापरलं आहे मी आज, ब्राऊन शेड वापरलेला आहे फक्त. शुगरचं मी पॅलेट घेतलेलं आहे फेस पॅलेट, तर यातला कॉन्टोर शेड मी वापरते आहे सगळ्यात आधी तर. आणि कॉन्टोर मी करून घेते आहे माझ्या चिकबोनला, त्यानंतर नोज, फरहेड सगळ्या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला गरज वाटते तिथे मी कॉन्टोरिंग केलेले आहे, चिनला सुद्धा. ओके, तर व्यवस्थित कॉन्टोरिंग केल्यानंतर मी शुगरचं जे मिनी पॅलेट आहे तिथला कोरल शेड घेतलेला आहे त्याच्यातला, आणि ऑरेंजिश हा छान कोरल शेड मी ब्लश म्हणून अप्लाय करते आहे. आणि हायलायटर मी सेम पॅलेटमधलं वापरलेलं आहे, शुगरचं हे गोल्डन हायलायटर आहे जे फेस पॅलेटमध्ये होतं तेच. आणि आता कोरल शेडची स्विस ब्युटीची लिप लायनिंग पेन्सिल वापरते मी माझ्या ओठांना लाईनअप करण्यासाठी. मेकअप तुम्हाला कसा वाटतोय गाईज? ही आपला चौथा दिवसाचा मेकअप आहे तर मला कळवा जरूर. ही लोरियालची लिक्विड लिपस्टिक आहे. अगेन शेड जो आहे तो कोरल शेड आहे, केशरी रंगाचा आहे. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट बघते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांसोबत शेअरसुद्धा करा. ऑलमोस्ट आपला मेकअप झालेला आहे तुम्ही बघू शकतात. सिम्पल एलिगंट असा लुक आपण आज क्रिएट केलेला आहे खूप क्विकली.
आणि मी हा सेट करते आहे स्विस ब्युटीच्या मेकअप पिक्सल स्प्रेने. तर हे पण खूप अफोर्डेबल आहे. मी सगळ्या प्रोडक्टच्या लिंक ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपलोड करण्याचा प्रयत्न करेल, तर तुम्ही तिथे चेक करू शकतात, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट शेड, एक्झॅक्ट प्रोडक्टचं नाव सगळं माहिती पडेल. ओके, तर हा आहे माझा फायनल लुक. तुम्ही बघू शकतात की किती सुंदर आणि क्विक हा मेकअप तुम्ही करू शकतात सणासुदीला सुद्धा. तुम्हाला कसा वाटला मला कळवायला विसरू नका गाईज. आपण भेटणार आहोत पुढच्या सुद्धा कलर्स थीमसहित पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर गाईज प्लीज सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस नाही करणार. आणि मला इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही फॉलो करू शकतात डेली रेग्युलर अपडेट्ससाठी, काही ट्रिक्स आणि टिप्ससाठी. मेकअप कसा वाटला सांगा जरूर. काही पिक्स जे आहेत हे मस्त सनलाईटमधले मी इंस्टाग्रामवर अपलोड केलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही चेक जरूर करा. बाय बाय गाईज, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लव यू.